सब्सक्राइब कीजिए माधव कांगुली चैनल को और बेल आइकन को दबाइए लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। नमस्कार मित्रहो, माझ्या माधव कानगुले यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रहो, आज एक मी नवीन बातमी घेऊन आलोय। 1 जानेवारी 2019 ला 7वे वेतन आयोगाच्या बाबतीत शासनाने जे 3 GR काढले होते ते 3 GR आता रद्द करण्यात आलेले आहेत। त्या GRला अनुसरून एक शुद्धीपत्रक शासनाने काढलेलं आहे। तर ते काय शुद्धीपत्रक आहे या शुद्धीपत्रकाच्या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रहो, जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनल खाली दिसणाऱ्या लाल सबस्क्राईब नावाच्या बटणाला क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि पुढे येणाऱ्या बेल बटणाला पण टच करा। मित्रहो, मी 7वे वेतन आयोगाच्या बाबतीत, वेगवेगळ्या शासन शुद्धीपत्रकाच्या बाबतीत, वेगवेगळ्या शासनाच्या परिपत्रकाच्या बाबतीत, तसेच वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत असतो। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अजून एक मी आपणास सूचना करू इच्छितो की आपण जो शुद्धीपत्रक आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, शुद्धीपत्रक जर आपणास PDF स्वरूपामध्ये आपल्या फोनवरती किंवा आपल्या कम्प्युटरवरती डाउनलोड करून घ्यायचं असेल, कृपया आपण या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपणास त्या शुद्धीपत्रकाची, शासनाच्या JR शुद्धीपत्रकाची लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून आपण शुद्धीपत्रक डायरेक्ट डाउनलोड करून घेऊ शकाल। आजचा व्हिडिओ आहे पहा राज्य वेतन सुधारणा समिती। राज्य वेतन सुधारणा समिती 2017 सेवानिवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना द्यावयाच्या आनुषंगिक लाभाबाबतचं आता शुद्धीपत्रक आहे। मित्रो, महाराष्ट्र शासनाचं आहे, वित्त विभागाचं आहे। हे शासन शुद्धीपत्रक क्रमांक पुढे दिलेलं आहे आणि 4 जानेवारी 2019 हे पत्रक आहे। इथे दिलेलं आहे वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक निवेसू 2018 प्रपत्र क्रमांक 103/4 दिनांक 1/1/2019 जे आपण जी आरचा यापूर्वी व्हिडिओ टाकला होता तो GR वाचायला सांगत आहे। तो वाचला तरच हे पुढचं शुद्धपत्रक वाचायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। शुद्धपत्रक आहे पहा वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 1/1/2019 सोबतचे प्रपत्र रद्द समजण्यात यावे, त्याऐवजी सोबत जोडण्यात आलेले प्रपत्र पाहावे। म्हणजे 1/1/2019 जे GR होता तो आता रद्द समजण्यात यावा। सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून तिचा संकेत क्रमांक हा आहे। हे शुद्धीपत्रक डिजिटल साक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेले आहे। UPS मदान साहेबाची सही आहे त्यावर डिजिटल साक्षरी आणि हे प्रती कोणाकोणाला पाठवलेले आहेत त्यांची नावं येथे देण्यात आलेली आहेत। आता हे इथून शुद्धीपत्रक सुरू होत आहे। निवृत्तीवेतन व आनुषंगिक लाभासंदर्भातील जे शिफारशी आहेत त्या शिफारशीच्या संदर्भात हे पत्रक आहे। इथे 4 कॉलम दिलेले आहेत। इथं अनुक्रमांक आहे, इथं अनुक्रमांक दिलेला आहे, इथं अहवालातील परिच्छेद दिलेला आहे, इथं शिफारशींचा गोषवारा आहे आणि इथे शासनाने दिलेले निर्णय आहेत। आता 1 अनुक्रमांक 1 काय म्हणते पहा। राज्य शासनाने 6व्या वेतन आयोगानुसार कमीत कमी निवृत्ती वेतन 2882 रुपये ठरविले असून त्यास 2.57 ने गुणून येणारी रक्कम 7410 येत आहे। तथापि सदरची रक्कम कमी वाटत असल्याने केंद्राने 7व्या वेतन आयोगात कमीत कमी निवृत्ती वेतन 9000 इतके केलेले असल्याने राज्य शासनाच्या दिनांक 1/1/2016 पूर्वी सेवानिवृत्त निवृत्ती वेतन धारकांना कमीत कमी निवृत्ती वेतन 7500 करण्याची शिफारस आहे। दिनांक 1/1/2016 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या निवृत्ती वेतन धारकांनाही त्यांच्या निवृत्ती वेतनास 2.57 ने गुणून अनुज्ञेय होणाऱ्या सुधारित निवृत्ती वेतनाचा शीघ्र गणक तयार करावा, म्हणजे सर्व निवृत्ती वेतन धारकाचे निवृत्ती वेतन सुधारित करण्याचे सोयीचे होईल। ही जी शिफारस आहे ही शासनाने स्वीकृत केलेली आहे। नंबर 2 चा
अनुक्रमांकामध्ये कायम पाडलेला पहा. राज्य शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीतही सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास 10 वर्षापर्यंत उच्चतम दराने कुटुंब निवृत्ती वेतन अदा करण्याची सध्या अस्तित्वात आलेली तरतूद 7व्या वेतन आयोगातही कायम ठेवण्याची शिफारस समितीची शिफारस आहे. सध्याच्या तरतुदीत बदल नाही, या सध्याच्या तरतुदीमध्ये कुठलीच बदल नाही, ती स्वीकारित करण्यात आलेली आहे. 3 नंबरचं काय म्हणते पहा, शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झाल्यास मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या वारसाच्या कुटुंब निवृत्ती वेतनाबाबत 6व्या केंद्रीय वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार अस्तित्वात असलेल्या तरतुदी या 7व्या वेतन आयोगातही यापुढे अशाच ठेवण्यात याव्यात अशी शिफारस आहे. सध्याच्या तरतुदीत कुठलाही बदल नाही, ती पण स्वीकृत आहे. 4 नंबरची शिफारस काय म्हणते पहा, परिचित क्रमांक आहे 6.4. राज्य शासनाने त्यांच्या अतिवृद्ध निवृत्ती वेतन धारकांकरिता सरसकट 10% निवृत्ती वेतन वाढ यापूर्वीच केलेली आहे. 7व्या वेतन आयोगामध्ये सदर दरामध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्याची शिफारस आहे. वयवर्ष 80 ते 85 असेल तर 10% वाढ, वयवर्ष 85 ते 90 असेल तर निवृत्ती वेतनात 15% वाढ, वयवर्ष 90 ते 95 असेल तर 20% वाढ, वयवर्ष 95 ते 100 असेल तर 25% वाढ आणि वयवर्ष 100 किंवा त्यापेक्षा वर असेल तर 50% वाढ. सदर वाढ ही 1/1/2016 पासून लागू करण्याची शिफारस करीत आहे असं होतं. आता इकडे ही शिफारस स्वीकृत आहे, मात्र ही जी वाढ सांगितलेली आहे ती वाढ 1/1/2016 ऐवजी ही 1/1/2019 पासून अंमलात आणली जाणार आहे. म्हणजे इथे मेन बदल केलेला आहे. ही जी होती 1/1/2016ची जी वाढ होती, 1/1/2016 पासून जी वाढ होती ती वाढ कॅन्सल करून त्यांनी 1/1/2019 पासून ही वाढ अंमलात आणली जाणार असल्याचा बदल इथे केलेला आहे. आणि ह्या शुद्धीपत्रकामध्ये हाच महत्त्वाचा बदल आहे. पुढे कुठले बदल आहेत आपण बघूया. 5 नंबरचा क्रमांक आहे, 6.3.1 क्रमांकाचा जो परिचित आहे आणि 6.8.1 क्रमांकाचा परिचित आहे, बघूया आपण. राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांना सेवानिवृत्त झाल्यानंतर सुरू झालेल्या सेवा नियुपदानाची मर्यादा 7 लाख इतकी असून ₹14 लाख इतकी करण्याची समितीची शिफारस आहे. 7 लाखावरून 14 लाख करण्याची शिफारस आहे आणि ती समितीने स्वीकृत केलेली आहे. त्यानंतर 6व्या क्रमांकाचा त्यामध्ये पाहूया, राज्य शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्याचे सेवेत असताना निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला देय असलेल्या मृत्यूनी सेवा उपदानाच्या दरामध्ये केंद्र सरकारच्या 7व्या वेतन आयोगानुसार केलेल्या बदलामध्ये खालीलप्रमाणे वाढ प्रस्तावित आहे. कोणती वाढ प्रस्तावित आहे पहा, सेवा 1 वर्षापर्यंत असेल तर अंतिम वेतनाच्या 2 पट वाढ आहे. सेवा 1 वर्षापेक्षा जास्त आणि 5 वर्षापर्यंत असेल तर वेतनाच्या 6 पट वाढ आहे. सेवा 5 वर्ष ते 11 वर्षापर्यंत असेल तर वेतनाच्या 12 पट वाढ आहे. सेवा 11 वर्षापेक्षा जास्त आणि 20 वर्षापर्यंत असेल तर 20 पट वाढ आहे. इथे यापूर्वी वाढ ही 12 पट होती. सेवा 20 वर्षापेक्षा जास्त असेल तर वेतनाच्या 33 पट वाढ किंवा कमाल 14 लाखापर्यंत असणार आहे, शासनाने स्वीकृत केलेली आहे. आता 6 क्रमांकाचा मुद्दा काय मध्ये पाहूया, 6.9 परिचित क्रमांक, निवृत्ती वेतनाच्या अंश राशीकरणाची 40% मर्यादा व कपातीची 15% कालावधी या तरतुदी कायम ठेवण्याची शिफारस केलेली आहे. सध्याच्या तरतुदीत कुठलेही बदल केला नाही, जशा तशी ती स्वीकृत करण्यात आलेली आहे शुद्धीपत्रकामध्ये. आता 8 क्रमांकाचा मुद्दा काय म्हणते, 6.10 परिच्छेद क्रमांक, उपरोक्त सर्व लाभ निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दिनांक 1/1/2016 पासून लागू राहील. त्यांना सदर लाभ कमी कमी हप्त्यात देण्यात यावेत. राज्य शासनाच्या 7व्या वेतन आयोगानुसार नमूद सर्व सुधारणा राज्य शासकीय कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना योग्य त्या फेरफारासह लागू करण्याची शिफारस आहे. वरील अनुक्रमांक 1 व 5 सोडून इतर सर्व तरतुदी दिनांक 1/1/2019 पासून लागू कराव्यात. अनुक्रमांक 1 व 5 मात्र दिनांक 1/1/2016 पासून लागू करावी. याकरिता थकबाकीची रक्कम 5 वर्षात 5 समान हप्त्यात रोखीने देण्यात यावी. वरील जे आपण तरतुदी पाहिलेल्या आहेत त्या तरतुदीमध्ये तरतूद क्रमांक 1 व 5 ह्या सोडून सर्व तरतुदी 1/1/2019 पासून लागू करण्यात याव्यात. अनुक्रमांक 1 व अनुक्रमांक 5 मात्र दिनांक 1/1/2016 पासून लागू करायचं सांगितलेलं आहे. थकबाकीची रक्कम 5 वर्षात 5 समान हप्त्यामध्ये 5 वर्षात 5 समान हप्त्यामध्ये देण्याचं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने मित्र आजचा व्हिडिओ जर आपणास उपयुक्त वाटला तर तो आपल्या मित्रमंडळींना संबंधित नातेवाईकांना शेअर करा. आणि पहा, रात्रीचे 11:45 वाजत आहेत. रात्रोरात्र जागून असे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. खरंच
या कष्टाची जर आपण कौतुक केलं तर आम्हाला थोडंसं बरं वाटतं. त्यासाठी कृपया आपण लाईक बटणावरती टच करावे आणि कमेंट करून हा व्हिडिओ कसा वाटला तो आपल्याला आम्हाला कळवावा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.